2024 खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी करण्यासाठी 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे आणि शेतकरी स्तरावरची ई पीक पाहणी ही 15 सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे. अर्थात याला मुदतवाढ न मिळाल्यास तलाठी स्तरावरची ई पीक पाहणी ही 16 सप्टेंबरपासून केली जाणार आहे. पण ही ई पीक पाहणी म्हणजे नेमकं काय असतं, ई पीक पाहणीची प्रोसेस नेमकी कशी केली जाते याची माहिती आपण थेट छत्रपती संभाजीनगरच्या कच्ची घाटी या गावातून, या गावातल्या एका शेतातून जिथं तूर पिकाची लागवड केली आहे तिथून जाऊन घेणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत बंगाळे आणि तुम्ही बघत आहात BBC मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 130. शेतकरी स्वतःहून त्यांच्या शेतातल्या पिकांची ऑनलाईन पद्धतीनं 7/12 उतारावर नोंद करू शकतात. याच प्रक्रियेला ई पीक पाणी असं म्हटलं तर राज्य सरकार गेल्या 4 वर्षांपासून हा ई पीक पाहणीचा उपक्रम राबवत आहे. आता ही ई पीक पाहणीची प्रक्रिया नेमकी कशी पार पडते हे जाणून घेण्यासाठी मी छत्रपती संभाजीनगरच्या कच्ची घाटी या शेताच्या शिवारात आलो आहे. इथं निवृत्तीबन सोडे आहेत तरुण शेतकरी. त्यांच्या आईच्या नावावर गट क्रमांक 23 मध्ये जवळपास 72 गुंठे एवढी जमीन आहे आणि त्या जमिनीवर, त्या शेतावर तूर पिकाची लागवड केली आहे. आता याच तूर पिकाची ई पीक पाहणी कशी करायची ते आपण जाणून घेऊया. पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्यासाठी प् ले स्टोअरवर जायचं आहे. तिथं EPWKPAHANIDCS असं सर्च करायचं आहे. मग इन्स्टॉल या पर्यायावर क्लिक करायचं आहे. इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालं की ओपन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ई पीक पाहणी नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल आणि मग तुम्हाला हे ॲप्लिकेशन वापरण्यासाठी आवश्यक त्या बाबींना परवानगी द्यायची आहे. उजवीकडे सरकवल्यास हे ॲप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं दिलेली असेल. पुन्हा एकदा उजवीकडे सरकवल्यास पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची मदत होऊ शकेल त्या तिथं नमूद केल्या असतील, जसं की 7/12 उतारा 8 इत्यादी. त्यानंतर तुम्हाला महसूल विभाग निवडायचा आहे. मग पुढे शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यापुढे विभाग, जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं पहिलं, मधलं किंवा आडनाव, तसंच खाते क्रमांक किंवा गटक्रमांक टाकून तुम्ही खातेदाराचं नाव निवडू शकता. इथं गटक्रमांक या पर्यायावर क्लिक करून खाली तो क्रमांक टाकायचा आहे आणि मग शोधा या पर्यायावर क्लिक करायचा आहे. मग त्या गटातील खातेदार तुम्हाला निवडायचा आहे. खातेदाराचं नाव आणि खाते क्रमांक तपासून पुढे जायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर संकेतांक म्हणजेच OTP पाठवा नावाचं एक पेज ओपन होईल. आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे अशी सूचना तिथं दिलेली असेल. पण तुम्हाला नंबर बदलायचा असल्यास मोबाईल नंबर बदला हे बटन दाबा, मोबाईल नंबर टाका आणि मग पुढे या पर्यायावर क्लिक करा. पण जर का तुम्ही गेल्या वर्षी या ॲपवर नोंदणी केली असेल तर तुमची नोंदणी आधीच झाली आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे का असा मेसेज तिथे येईल. पण तुम्ही यंदा पहिल्यांदाच नोंदणी करणार असाल तर तसा मेसेज तिथं असणार नाही. आता तुम्हाला खातेदाराचं नाव निवडायचं आहे, मोबाईलवर आलेला OTP टाकायचा आहे आणि पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता पीक पाहणीच्या ॲपवर तुम्ही पिकांची नोंद करू शकता. इथं पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग खाते क्रमांक, गटक्रमांक निवडला की लागवडीखालील जमिनीचं एकूण क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र तिथं आपोआप येईल. पुढे खरीप हंगाम निवडून पिकाचा वर्ग, जसं की एकच पीक आहे की मिश्र पीक किंवा इतर, ते निवडायचं आहे. पिकाचा प्रकार, पिकांची नावं आणि क्षेत्र हेक्टर आरमध्ये टाकायचं आहे. एकदा का ही माहिती भरून झाली की पुढे जलसिंचनाचं साधन जसं की विहीर, तलाव हे निवडायचं आहे. त्यानंतर सिंचनाची पद्धत आणि लागवडीची तारीख टाकायची आहे. मग पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2 असे 2 फोटो घेणं इथं आवश्यक आहे. छायाचित्र 1 या पर्यायावर क्लिक करायचं आहे. पिकाच्या जवळ जाऊन फोटो घ्यायचा आहे. मग त्याचा अक्षांश, रेखांश तिथे येईल. त्यानंतर छायाचित्र 2 या पर्यायावर क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा पिकाच्या जवळ जाऊन थोडा वेगळ्या अँगलनं फोटो घ्यायचा आहे. त्याचेही अक्षांश, रेखांश तिथं नमूद केले जातील. त्यानंतर खाली असलेल्या बरोबरच्या खुणेवर क्लिक करायचं आहे. तुम्ही भरलेली माहिती वाचून घ्यायची आहे आणि मग खालच्या गोष्टीवर टिक करायचं आहे. पुढे या पर्यायावर क्लिक करायचं आहे. पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे अशी सूचना तिथे येईल. ठीक आहे, या पर्यायावर क्लिक करायचं आहे. नोंदवलेल्या पिकांची माहिती पाहण्यासाठी पिकांची माहिती पहा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही भरलेली माहिती पाहू शकता. ही माहिती 48 तासाच्या दुरुस्त किंवा नष्ट करता येते अशी सूचना तिथं दिलेली आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या एखाद्या गटातल्या पिकांची नोंद करायची असेल तर वर सांगितलेली प्रक्रिया तुम्ही पुन्हा करू शकता.
या ॲपवरून तुम्ही पिकांच्या नोंदी व्यतिरिक्त कायम पड बांधावरची झाडे नोंदवू शकता, तसंच गावातील खातेदारांची पीक पाहणीची माहिती पाहू शकता. राज्य सरकारनं गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस या पिकाचं उत्पादन घेतलं होतं त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये इतकं अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. पण हे अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळणार होतं ज्यांनी ई पीक पाहणी केली आहे आणि त्या ई पीक पाहणीमध्ये शेतात सोयाबीन आणि कापूस या पिकाची नोंद केली आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि मग राज्य सरकारनं ही ई पीक पाहणीची अट रद्द केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करताना म्हटलं की ही ई पीक पाहणीची जी अट आहे सोयाबीन आणि कापसाला अनुदान देण्यासाठीची ती आम्ही रद्द करू आणि 7-12 उतारावर जे पिकं शेतकऱ्यांच्या आहे ते या अनुदानासाठी ग्राह्य धरू. त्यामुळं याच्यातून एक बाब स्पष्ट होते की सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासाठीची ई पीक पाहणीची अट रद्द झाली असली तरी खरीप हंगामातल्या पिकांसाठी मात्र स्वतःच्या शेतातला पीक पेरा नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणं अनिवार्य आहे. जाता जाता ई पीक पाहणीविषयी शेतकऱ्यांमध्ये नेमकं काय वातावरण आहे, शेतकऱ्यांना या प्रक्रियेविषयी नेमकं काय वाटतं ते आता पाहूयात. आता पहिलं कसं होतं, तलाठी साहेबाकडं काम होतं त्यांचं, ते ई पीक आपलं पीक पेरे नोंदायचं. आता आपला शेत असलं का आपला पिकाचं नोंद आपण स्वतः करू शकतो. आता त्याच्यामुळे आपल्याकडे कुठं जायची गरज नाही आहे आणि त्याची नोंद आपण स्वतः घेऊ शकतो. आणि आपण जर नोंद घेतली नाही तर आपला 7-12 कोरा राहतो, त्याच्यामुळे ती नोंद करणे आवश्यक आहे. आणि राहायला बाकी ही नुकसान भरपाई वगैरे काय जे असेल ते सगळं त्याच्या आधारेवरच चालू आहे आता. तर मग मंडळी, छत्रपती संभाजीनगरच्या कच्ची घाटी गावातून केली बीबीसी मराठीची ही गावाकडची गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि हो, तुमच्याही गावातून एखादी गावाकडची गोष्ट करायची असेल तर त्यासाठीचा विषयही नमूद करायला अजिबात विसरू नका. तूर्तास थांबूयात. धन्यवाद.